आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सीमा भागात गुढीपाडव्याच्या तयारीला आरंभ, काठी आणि मिठाईच्या किमतीत भरमसाठ वाढ. गुढीपाडव्याची तयारी कोगनोळ यांनी सीमा भागात सुरू झाली आहे. मेसकाठी खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी लगबग सुरू झाली आहे. मेसकाठीची संख्या बाजारात अधिक दिसत असली तरी किमतीत ही वाढ झाली आहे. लहान काठी 100 रुपयाला, मध्यम 130, थोडीशी मोठी 150 ते 170. विक्रेते अनिल कोरवी म्हणाले, मतिवडे, सुळगाव, हंचिनाळा, पाचवाडी, कुर्ली, कोगनोळी या गावात मेसकाठी मोठ्या प्रमाणात लागते. 1000 ते 1200 मेसकाठ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. दर वाढल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. मिठाईच्या माळा रंगबेरंगी आणि विविध आकारात येथे उपलब्ध आहेत, पण दर वाढले आहेत. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. अवघ्या 4 दिवसावर येऊन टिपलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीच्या परिसरात मेसकाठीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. जाऊन घेऊया त्याविषयी. यांच्याकडून अनिल पाटील, हा व्यवसाय किती वर्ष झाली करता? 10 वर्ष झाली. साधारणतः कोगनोळीच्या परिसरातील नागरिकांना या मेसकाठीचं किती क्वांटिटी लागते? 1000 ते 1200. साधारणतः या मेसकाठीचे दर किती आहे? 100, 125, 150. ह्या मेसकाठीच्या दरामध्ये गेल्या वर्षी आणि या वर्षी काही फरक झाला आहे का? थोडाफार फरक वाटतो. तरी दर काय आहे? दर 125 आहे. काठीच्या साईजवरती दर असतो? त्या साईजवरती साईज